आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी महाआरती केली आहे. शहरातील मशिदीच्या जवळ लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करण्यात आली, त्यामुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण होतं. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी कारवाई करत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शिर्डीमध्ये साईबाबांची काकड आरती स्पीकरविना पार पडली. एवढंच नाही तर मुस्लिम बांधवांनी मशिदीत अजान पठण देखील भोंग्याविना पार पडलं, त्यामुळे एकूणच शिर्डी परिसरात शांततेचं वातावरण पाहायला मिळालं. धर्मजातीतून बाहेर पडलं तरच देशाचा विकास होणार असल्याचं मोठं विधान अभिनेता सोनू सूद यानं केलं. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्ये देखील असल्याचं सोनू सूद म्हणाला. सोनू सूद यानं शिर्डीमध्ये जाऊन साईंचं दर्शन घेतलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित असून सर्वत्र सौहार्द वातावरण असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राज ठाकरे हे वेगळं काय करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित करून राज ठाकरेंवर टीका केली. दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी साताऱ्यातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी राजपथावरील शाही मशिदीजवळ सर्व धर्मीयांची बैठक घेतली. तर जिल्ह्यात सर्वांनी सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. भोंग्यांबाबत इशारा देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर 15 दिवस जिल्ह्यात पाय न ठेवण्याच्या अटीवर मनसेच्या काही कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राज ठाकरे मशिदीवरील भोंगे उतरवण्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे मात्र बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी भोंगे काढण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं स्पष्ट केलंय. शहरातील सर्व भोंगे अधिकृत आहेत, त्यामुळे कारवाई कशी करणार असं पोलिसांनी म्हटलं. धुळ्यात अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी मशिदीबाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरात कुठल्याही अफवा पसरणार नाहीत याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली. मनमाडला पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. शहराध्यक्षासोबत 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मालेगावला मनसे शहराध्यक्षानं पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर केला नाहीये, त्यामुळे मुस्लिम बांधवांचं अभिनंदन करून अनधिकृत भोंगे अधिकृत करण्याची मागणी केली. सांगली शहरातील मारुती मंदिरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी यांनी हनुमान चालीसा म्हटली. यावेळी मारुती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. बीडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं. बीड शहरातील माळीवेस भागात असणाऱ्या हनुमान मंदिरात कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकर विना हनुमान चालीसाचं पठण केलं. यावेळी हनुमान मंदिरात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे या दरम्यान हनुमान मंदिराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनानं जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवला. राज्यात भोंग्यावरून राजकारण पेटलं असताना बीड जिल्ह्यात मात्र शांतता असल्याचं दिसून आलं. तर खबरदारीची उपाययोजना म्हणून मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. धुळ्यात मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवायला निघालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना शहरातील शिवतीर्थ परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. शिवतीर्थ चौकात पोलिसांनी ही कारवाई केली. सोलापुरात मनसे सैनिकांकडून मशीद समोरील सोन्या मारुती मंदिरात महाआरती प्रयत्न करण्यात आला. दरम्यान भोंग्यावरून मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर वाशिममध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली होती. आज सकाळी मुस्लिम बांधवांनी अजान भोंग्यातून सुरू करताच दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगावात मनसैनिकांनी आज सकाळी 6 वाजेनंतर शनी मंदिरात आरती करत हनुमान चालीसा म्हटली. या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. मनसैनिकांनी पोलीस प्रशासनानं आपण दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून हा कार्यक्रम आयोजित केला होता. भंडारा जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच भोंग्याशिवाय पहाटेची अजान झाली. राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत असल्याचं मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात तुर्तास तरी भोंग्याचा वाद नाहीये. दरम्यान अमरावतीमध्ये आज सकाळी नमाज शांततेमध्ये पार पडली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. त्यामुळे राज ठाकरे हे मुख्य मुद्द्यावरून नागरिकांचं लक्ष वळवत असल्याची प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी दिली. दरम्यान बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई कोस्टल रोडची पाहणी त्यांनी केलेली आहे. दक्षिण मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह येथून कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार आहे आणि त्याचीच पाहणी त्यांनी केली आहे. वरळी वांद्रे सीलिंग पर्यंत कोस्टलचा पहिला टप्पा असणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क असा 2 किलोमीटरचा हा मार्ग भुयारी असणार आहे. याच मार्गावरील प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग खोदून पूर्ण झालेला आहे आणि आता मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्कला जाणाऱ्या मार्गावरील भुयारी मार्ग प्रगतीपथावर आहे. याच भुयारी मार्गाची पाहणी आदित्य ठाकरे करत आहेत. त्याचीच ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाची पाहणी आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येते. एरवी असं असतं की प्रत्येक महिन्यात माझी थोडी सवय असते की येऊन पाहणी करावी, काही अडचणी असेल तर मदत करावी. गेले 2-3 महिन्यात माझं थोडं अंतर राहिलेलं तर आज मी पुन्हा एकदा इथे आलो बघायला. टनलचं एक पूर्ण बाजू संपूर्ण झालेली आहे, कटकवरचं पुढे काम चालू आहे, दुसऱ्या बाजूचं टनलचं काम सुरू झालेलं आहे. तसंच प्रत्येक पॅकेजमध्ये प्रत्येक ठिकाणी मला वाटतं साधारणपणे 50%हून जास्ती काम झालेलं आहे. कोस्टल रोड असेल, वरळी शिवडी कनेक्टर असेल, MTHL असेल, हे तिन्ही रस्ते महत्त्वाचे मुंबईसाठी. साधारण 2023 एंडपर्यंत आम्ही पूर्ण करू शकू. आणि आता पुन्हा एकदा गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. मुंबऱ्यात 105 वर्ष जुन्या जामा मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेत. मुंबऱ्यातील कापूर बावडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. मशिदीच्या विश्वस्तांनी स्वतः भोंगे उतरवले असून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं मशिदीच्या विश्वस्तांनी म्हटलं. हनुमान चालीसा लावण्याच्या तयारीत निघालेल्या अंबरनाथमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्पीकरसह पोलिसांनी अटक केली. शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली तर कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ या शहरात पोलीस मनसेच्या कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष ठेवून होते. रत्नागिरीत मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम रत्नागिरी पोलिसांनी उधळून लावला. यावेळी 6 ते 7 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक करण्यात आली. भोंगा प्रकरणाचे पडसाद अमरावतीमध्ये देखील उमटताना पाहायला मिळाले. या प्रकरणी मनसेचे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आली. अमरावती शहरातील आणखी मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना कलम 149 अंतर्गत पोलिसांनी नोटीस बजावली. यवतमाळ जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी भोंग्याविनाच अजान देण्यात आली. त्यामुळे मशिदीवरून भोंगे लावून आणि न्यायालयानं दिलेल्या अटी आणि शर्तींनुसार कमी डेसिबलनं अजान दिल्यास कायद्याचं पालन होईल म्हणून यवतमाळमध्ये सर्वच पोलीस स्टेशनमध्ये मौलानांनी परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी केली. नंदुरबारमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं. शहरातील धुळे नाका परिसरात असणाऱ्या हनुमान मंदिरासमोर स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौज फाटा देखील तैनात केला होता. घटनास्थळी पोलिसांनी आवाज मोजण्याचं डेसिबल मशीन देखील आणलं होतं. मात्र स्पीकरचा आवाज सौम्य असल्यानं पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. भोंगावादाच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील रावेर पोलिसांनी सर्व धर्मियांसोबत बैठक घेतली. भोंग्यासाठी रितसर परवानगी घ्या, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी सर्व धर्मियांना दिला. 24 तासाच्या आत भोंग्यासाठी परवानगी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मशिदीमध्ये भोंग्यावर अजान देण्यात आली नाही. राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुस्लिम समाजाकडून सामंजस्याची भूमिका घेण्यात आली. तसंच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली. आरपीआय नेते खासदार रामदास आठवले यांनी आदेश दिल्याप्रमाणे आता भोंग्यांच्या वादात आरपीआय देखील उतरलंय. नवी मुंबईतील तुर्भे येथील गरीब नवाज मशिदीला संरक्षण देत आरपीआय कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाची फुलं दिली, तर मनसे विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया मुस्लिम बांधव आणि आरपीआय कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भोंग्याच्या वादात आरपीआयनं उडी घेतली असून मनमाडचे आरपीआय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी भोंग्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. तसंच मनमाडमधील नगिना मशिदीजवळ आल्यानंतर त्यांनी मानवी साखळी करून मशिदीचं संरक्षण केलं. तर राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केली. राज्यात भोंग्याचं राजकारण सुरू असताना देहू रोडमध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं. देहू रोडच्या महात्मा फुले भाजी मंडईत सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन शिरखुर्म्याचं आयोजन केलं होतं. मशिदीवरील भोंग्यावरून राज्यात वातावरणात तापलेला असताना इस्लामपूरमधील एका मशिदीवरून शिवजयंती मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनेक ठिकाणी मशिदीसमोरून मिरवणूक जाताना तणावाचं वातावरण निर्माण होत असताना इस्लामपूरमध्ये मशिदीकडून शिवजयंती मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं. 2 मे रोजीची ही घटना आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं दिलासा दिलाय. त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. राणा दाम्पत्य मागील 12 दिवसांपासून तुरुंगात आहेत. 50,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. तसंच त्यांना संबंधित प्रकरणावर माध्यमांशी बोलता येणार नाहीये. दरम्यान तब्बल 12 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर झाल्याचं कळताच कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून घोषणाबाजी करत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. बीडमधील राष्ट्रवादी भवनात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे जनता दरबार घेत असताना लाईट गेली. यावेळी मुंडेंनी मोबाईल फ्लॅशमध्ये कामकाज केलं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे लाडघर समुद्र किनाऱ्यावरील वाळूत बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यती पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी चांगलीच गर्दी केली होती. नंदुरबारमधील शहादा शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानिमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसंच रामनवमी निमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. हे दोन्ही गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलं. बीडच्या परळी शहरात 2 गटात तुंबळ हाणावारीची घटना घडली. यात 7 ते 8 जण जखमी झाले. जखमींवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्पर विरोधी परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर्षीच्या विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं होण्याकरता कोल्हापुरात विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दारात दंडवत घालत आंदोलन केलं. संपूर्ण वर्षात ऑनलाईन तासिका झाल्या तर मग परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभेत पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजावरून सदस्यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. जलजीवन मिशन रखडल्यानं तसंच अन्य पाणी पुरवठा योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे जनतेचे पाण्यासाठी हाल होत असल्यानं सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेहमीच मूलभूत सुविधांची वानवा असल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसंच अपंगासाठी स्वच्छता गृह याची असुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणारे रुग्ण तसंच अपंग रुग्णांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यात आसोदा येथील रेल्वे गेटजवळ उड्डाण पुलाचं भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं. या पुलामुळे जळगाव ते यावलमधील वाहतुकीला गती येणार आहे. तसंच आसोदा भादलीसह परिसराचा विकास देखील होईल असं वक्तव्य यावेळी गुलाबराव पाटलांनी केलं. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शेगाव मार्गावर कारचा मागील टायर फुटल्यानं अपघात झाला. या अपघातात कारमधील महिला जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
नांदेडमध्ये बस आणि छोट्या टेम्पोच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. नांदेड लातूर रोडवर सोनखेड गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात हा अपघात इतका भीषण होता की या टेम्पोचं मोठं नुकसान झालं. पनवेलमधील कर्नाळा खिंडीमध्ये बाईकचा अपघात झाला. या अपघातात 5 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी झालेत. बाईकवरील नियंत्रण सुटल्यानं बाईक भिंतीला धडकली. खेड तालुक्यातील भांबोली येथे शेकडो मासे मृत्युमुखी पडलेत. कंपन्यांमधून सोडण्यात आलेले रसायनयुक्त पाणी सरळ गावच्या पाझर तलावात सोडण्यात येतं, त्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मच्छीमार आणि नागरिक आक्रमक झालेत. दूषित पाणी तलावात न सोडता इतरत्र सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव पासून काही अंतरावर एका 25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. कुंडल येथे ही युवती राहत असून तिचा फोन 2 दिवसांपासून बंद होता. धडगाव पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शुल्लक कारणामुळे चाकूनं वार करत मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या माडगीतिरी इथे घडलेली आहे. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अड्याळ पोलिसांनी अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे रेतीच्या टिप्पच्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक चांगलेच आक्रमक झाले असून नागरिकांनी मयत युवकाचा मृतदेह तहसील कार्यालयात आणून प्रशासनाला याचा जाब विचारला. स्थानिकांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. जळगावातील असोदा रेल्वे गेटजवळ एका 45 वर्षीय व्यक्तीनं धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. योगेश वाणी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये दिवसा ढवळ्या मनोज आव्हाडे यांची हत्या झाली होती. त्याचा सोलापुरात युवा भीमसेनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करून निषेध केलाय. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. आव्हाडांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी युवा भीमसेनेकडून करण्यात आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे लक्ष्मी आईच्या यात्रा महोत्सवात जंगी कुस्त्या दंगली संपन्न झाल्या. या कुस्त्यांमध्ये मुलांसोबत मुलींनी देखील हजेरी लावली होती. तर मराठवाड्यातील जालना औरंगाबाद बीड परभणी हिंगोली कुर्डुवाडी करमाळा बार्शी आणि नगर इत्यादी जिल्ह्यातून पैलवानांची गर्दी झाली होती. जळगावमधील कासोदा येथे गेल्या 150 वर्षांपूर्वी खंडोबा वारे यांनी 12 काड्या ओढण्याची प्रथेची सुरुवात केली असता तीच परंपरा आजही सुरू आहे. दरवर्षीप्रमाणेच जगदंबा माता मंदिराजवळ भगत बापू नस्तनपुरे यांनी 12 काड्या ओढून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.